इंटिग्रेशन चालू आहे ना आपलं ओके नाही ओके माझे केस उभा राहिले म्हणून दिसत असतील तुम्हाला काय अवतारच बिघडलाय आपला आता चला मुलांनो इंटिग्रेशन चालू आहे इंटिग्रेशनचे सम स्टँडर्ड फॉर्म्युलेज ऑफ इंटिग्रेशन पाहिले आपण बरोबर आहे ओके आता आपल्याला पाहायचंय की इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे कारण आपण त्याचे प्रॉब्लेम फॉर्म्युलेज पाहिले प्रत्येक फॉर्म्युला कसा यूज करायचा हे पाहिलं आज आणखीन आपल्याला नवीन चार फॉर्म्युलेज पाहिजे आणि काही एक्झाम्पल्स पाहिजे ठीक आहे तर बघा आपण साईन कॉस चं इंटिग्रेशन पाहिले पण टॅन कॉट सेक आणि कोसेक चं आणखीन पाहिलं नाही टॅन कॉट सेक आणि कोसेक चं इंटिग्रेशन तर जे फॉर्म्युलेज आपले झाले त्याच्यामध्ये न्यू फॉर्म्युला एक ऍड करून घ्यायचे आता चार फॉर्म्युलेज इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स टॅन एक्स चं इंटिग्रेशन काय मिळतंय तर इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स मिळतंय लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी मुलांनो लक्ष द्या काय म्हणतोय मी लक्ष द्या प्रो इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी आहे असे चार ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत असे चार ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत ज्याचं इंटिग्रेशन लॉगच्या फॉर्म मध्ये येते कोण कोणते टॅन कॉट सेक आणि कोसेक असे चार ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत ज्याचं इंटिग्रेशन हे लॉगच्या फॉर्म मध्ये येते कोण कोणते ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत टॅन एक्स कॉट एक्स सेक एक्स आणि कोसेक एक्स मग टॅन एक्स इंटिग्रेशन लॉगच्या फॉर्म मध्ये येणार कॉट एक्स लॉगच्या फॉर्म मध्ये येणार सेक एक्स लॉगच्या फॉर्म मध्ये येणार आणि कोसेक एक्स पण लॉगच्या फॉर्म मध्ये येणार इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इंटू डी एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ टैन एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू डी एक्स सेक एक्स इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टैन एक्स प्लस सी आणि चौथं इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू डी एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी आजचं लेक्चर मी थोडं लवकरात लवकर संपवल कारण माझ्या मावस भावाची एक्झाम आहे त्याला लॅपटॉपची गरज आहे ना आपण त्याच्यावरतीच घेतोय लेक्चर ठीक आहे तर होईल तितक्या लवकर आपण आता आज अर्धा तास घेणार आहोत इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी टॅन कॉट सेक आणि कोसेक ह्या चारही ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचं इंटिग्रेशन लॉगच्या फॉर्म मध्ये आलंय इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी जिथं टॅन तिथं सेक जिथं सेक तिथं टॅन इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी या पद्धतीने आपल्याला त्याला काय करायचं मुलांना सॉल्व्ह करायचं हे चार फॉर्म्युले एक फॉर्म्युला कमीत कमी 10 वेळेस लिहायचा ठीक आहे या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं याचा स्क्रीनशॉट घ्या एक 2 मिनिटं वाचा लगेच आपण सुरुवात करूया वाचा मुलांनो पटकन वाचाल तर वाचाल वाचा आदित्य समजायलेत काही फॉर्म्युले आदित्य आले आदित्य
चौधरी सर्वांना विचारतोय चला मुलांनो द्या लक्ष द्या लक्ष द्या आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये जसं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पाहिलं आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह कसा देतो सेपरेट तसं इंटिग्रेशन मध्ये पण ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर प्रत्येक टर्मला इंटिग्रेशन कसं द्यायचं सेपरेट द्यायचं ओके आता सिम्पल इंटिग्रेशन पाहूयात आपण सिम्पल इंटिग्रेशन ओके गाईज सो सिम्पल इंटिग्रेशन एक 15 मिनिटांमध्ये 5 प्रॉब्लेम झाले पाहिजे आणि 5 प्रॉब्लेम एक्झाम साठी तुम्हाला होमवर्क साठी देता आले पाहिजेत आपल्याला पहिला प्रॉब्लेम आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ लक्ष द्या एक्स स्क्वेअर प्लस 2x + 1 इंटू dx कधी पण असा प्रॉब्लेम असेल तिथे इंटिग्रेशन असतंय देऊ नका ब्रॅकेट पहिले ब्रॅकेट असणार ब्रॅकेटच्या आतमध्ये फंक्शन आणि ब्रॅकेटच्या बाहेर dx नाही इथं तुम्ही ब्रॅकेट नाही दिलं आणि फक्त असा प्रॉब्लेम दिला एक्स स्क्वेअर प्लस 2x + 1 इंटू dx तर हे dx फक्त 1 ला मल्टीप्लाय मध्ये म्हणजे या प्रत्येक टर्मला ते नाहीये म्हणजे याचा अर्थ तुमचे मार्क्स नाही आहेत कारण इंटिग्रेशन ओनली इंटिग्रेशन इट हॅज नो मिनिंग त्याला काहीच मिनिंग नाही फक्त त्याच्या इंटू मध्ये काय पाहिजे dx इट हॅज मिनिंग म्हणजे प्रत्येकाच्या इंटू मध्ये dx पाहिजेच तर त्याला मिनिंग आहे मग जर समजा तुम्ही इथं ब्रॅकेट नाही दिला तर तुम्हाला एक मार्क भेटणार नाही ब्रॅकेट द्यायला लागणार कारण हे dx याला पण आहे याला पण आहे याला पण आहे असं मेन्शन होतंय ते तर काय करायचं इंटिग्रेशनच्या प्रत्येक प्रॉब्लेमची सुरुवात आय ने करायची सोल्युशन लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2x + 1 इंटू dx इंटिग्रेशन याला एकदा वेगळं प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट आणि dx पण सेपरेट इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx इंटिग्रेशन ऑफ 2x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx एक्स चा पॉवर काय 2 आहे आणि हा कॉन्स्टंट आहे मग कोणतं सूत्र वापरायचं x^n + 1 / n + 1 प्लस सी आतात नाही लिहायचं सगळं इंटिग्रेशन निघल्याच्या नंतर प्लस सी लिहायचं मुलांना हे प्लस 2 ही कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये बाहेर काढायचं इंटिग्रेशन मध्ये पण बाहेर काढायचं इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx
हेलो गाइस, माझा आवाज येतोय का? हेलो मुलांनो, आवाज यायलाय? ओके चला. हो अरे बाबा, दमान दमान, एक्स टू दी पॉवर एन, टूला बाहेर काढलाय, एक्सचा पॉवर काहीच नाही म्हणजे वन आहे. वन ते इंटिग्रेशन एक्स प्लस ई लिहायचं नाही, कारण याचं इंटिग्रेशन राहिलंय. एक्स टू दी पॉवर थ्री बाय थ्री प्लस टू ऍज इट इज, एक्स इंटिग्रेशन काय मिळतंय? एक्स स्क्वेअर बाय टू, कारण एक्स टू दी पॉवर एनचा फॉर्म्युला प्लस एक्स आणि प्लस सी. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. लेट आय इज इक्वल्स टू प्रॉब्लेम ऍज इट इज, प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ टू एक्स इंटू डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ वन इंटू डी एक्स. एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस टू ला बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स, वनचं इंटिग्रेशन एक्स. हे कॅल्क्युलेट केलं, टू ॲज इट इज, एक्सचा पॉवर काहीच नाही म्हणजे वन आहे, एक्स टू दी पॉवर एन, एक्स टू दी पॉवर एन प्लस वन, एक्स स्क्वेअर बाय टू प्लस एक्स प्लस सी. हे टू टू काय झालं रे आन्सर? सो आय इज इक्वल्स टू एक्स क्यूब बाय थ्री प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सी. संपलं. नेक्स्ट एकदा पहा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स टू दी पॉवर एम प्लस एम टू दी पॉवर एक्स प्लस एम टू दी पॉवर एम, ब्रॅकेट क्लोज इन टू डी एक्स. प्रत्येकामध्ये प्लस मायनस साईन आहे, तर प्रत्येकाला इंटिग्रेशन कसं द्यायचं सेपरेट? लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स टू दी पॉवर एम प्लस एम टू दी पॉवर एक्स प्लस एम टू दी पॉवर एम इन टू डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ एक्स टू दी पॉवर एम इन टू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एम टू दी पॉवर एक्स इन टू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एम टू दी पॉवर एम इन टू डी एक्स. सो प्रत्येकाला इंटिग्रेशन आणि डी एक्स सेपरेट देऊन टाकलं. आता काय करायचं आपल्याला? एक्सचा पॉवर एम आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, एक्स टू दी पॉवर एम प्लस वन डिवायडेड बाय एम प्लस वन प्लस एम टू दी पॉवर एक्स आहे. तिथे कोणतं सूत्र वापरायचं सांगा? इंटिग्रेशन ऑफ एम टू दी पॉवर एक्स काय मिळणार? पटकन कमेंट करायचे, फास्ट कमेंट करा. चला मी वेट करतो तुमचे कमेंटचे. नाही योगेश, रॉंग आहे. झिरो रॉंग आहे. लॉग एम रॉंग आहे. आदित्य बर, वैष्णवी, निकिता वाघ, सुमेर सिंग, ओके शबास, एकच नंबर ओंकार शबास. राईट आहे सर्वांचं, ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले तर ज्यांनी ट्राय केला ते रस. एम टू दी पॉवर एक्स, एम टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ऑफ एम, ए टू दी पॉवर एक्स सूत्र वापरलं, ए टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग एम. एम टू दी पॉवर एम कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही काढायचं, इंटिग्रेशन काढायचं. एम टू दी पॉवर एम ला बाहेर काढायचं, इंटिग्रेशन मध्ये वन इंटू डी एक्स. आय इज इक्वल्स टू एक्स टू दी पॉवर एम प्लस वन डिवायडेड बाय एम प्लस वन. सगळ्याचं इंटिग्रेशन निघत नाही तोपर्यंत प्लस सी लिहायचं नाही, आणि सगळ्याचं इंटिग्रेशन काढल्याच्या नंतर प्लस सी लिहिलं नाही तर आधा मार्क कटणार लिहावं लागणार. वन चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी, दॅट्स ऑल, दिस इज फायनल आन्सर. चला स्क्रीनशॉट घ्या. आता काही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स देतोय मी तुम्हाला होमवर्कसाठी. आज थोडं कमी लेक्चर व्हायले आपलं, होमवर्कसाठी काही प्रॉब्लेम देतोय, तुम्ही ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला असेल उद्या थोडं वाटलं असतं, जास्त वेळ लेक्चर घेईल मी. सलीम काय झालं? कमेंट करा, कमेंट करा, ते रेकॉर्डिंग मध्ये तुमचा आवाज येईल. बरं, तू घेणं एकदा युट्यूबला फेमस व्हायचे तुम्ही.
काय म्हणताय कमेंट करा ना. इव्हॅल्युएट एक्स टू दी पॉवर ई प्लस ए टू दी पॉवर एक्स प्लस ए टू दी पॉवर ई इंटू डी एक्स इंटिग्रेशन ऑफ वाय टू दी पॉवर एक्स प्लस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स टू दी पॉवर फाईव्ह इंटू डी एक्स. इंटिग्रेशन मध्ये गुणाकाराचा आणि भागाकाराचा कोणताही नियम नाहीये हे लक्षात ठेवा. सध्या तरी नाहीये, पुढे पुढे पाहूयात काय करता येईल ते. सध्या आपण शिकतो तोपर्यंत तर नाहीये. जसं जसं चॅप्टर पुढे जाईल तसं तसं नवीन गोष्टी बघायला भेटतील. सो गाईज हे पाच प्रॉब्लेम्स आहेत होमवर्कसाठी, हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, खूप सोपे आहेत. प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट डोक्यामध्ये शांतपणे विचार करायचा, डायरेक्टली सॉल्व करायला सुरुवात नाही करायचं. डिरेक्टन इंटिग्रेशन जमली होऊ शकते याची काळजी घ्यायची. ओके, आजचं लेक्चर आपलं संपलंय. थँक्यू, हॅव अ गुड डे. स्क्रीनशॉट घ्या पहिले.